गुड मॉर्निंग मुलांनो, आजचा सुविचार बघूया. दुसऱ्यांच्या दुःखात भागीदार व्हावया शिकणे हेच खरे शिक्षण आहे. आपण बरेचदा म्हणतो की आपण हे शिकलो, आपण ते शिकलो, पण दुसऱ्यांच्या भावनांना कोणत्याही प्रकारचं वाईट न वाटू देता किंवा कोणालाही दुःख न पोचवणे आणि दुसऱ्यांच्या दुःखामध्ये सहभागी होणे, त्यांना सांत्वना देणे, त्यांना हिम्मत देणे, यालाच खरे शिक्षण असं म्हणतात. मुलांना आपण विरामचिन्हे, मराठी व्याकरणातील विरामचिन्हे हा भाग बघत होतो. यात आपण जे पहिले पाच विरामचिन्हे बघितले ते होते पूर्णविराम. पूर्णविराम हा वाक्याच्या शेवटी, पूर्ण वाक्याच्या शेवटी दिला जातो किंवा शब्दांच्या किंवा नावाच्या संक्षेपासाठी दिला जातो. अर्धविराम म्हणजे सेमिकॉलन, ज्याला संयुक्त वाक्ये किंवा दोन छोटी वाक्ये उभयान्वयी अव्ययाने जेव्हा जोडल्या जातात तेव्हा उभयान्वयी अव्ययाच्या आधी हा स्वल्पविराम दिला जातो, अर्धविराम दिला जातो. त्यानंतर स्वल्पविराम, स्वल्पविराम म्हणजे एकाच जातीचे शब्द पाठोपाठ असतात, एकाच जातीचे म्हणजे एकाच ग्रुप चे शब्द जे आहेत, जसं खेळ, खेळातील जसं क्रिकेट, लगोरी, कबड्डी, हॉकी, हे जर मला शब्द लिहायचे असतील तर प्रत्येक शब्दानंतर मी स्वल्पविराम देईल. त्याच्यानंतर अपूर्ण विराम, अपूर्ण विराम म्हणजे तपशील किंवा क्रम द्यायचा असेल की आपल्याला जर पुढे क्रम द्यायचा असेल तर जसं आता जर आपण एखाद्या पत्रामध्ये लिहिलं की खालील प्रमाणे रोपे पाठवल्या जावीत आणि मग त्याच्यानंतर मग आपण अपूर्ण विराम देऊन त्यानंतर त्याची जे उदाहरण आहे ते लिहू. त्याच्यानंतर प्रश्नचिन्ह, प्रश्नचिन्ह हे प्रश्नार्थ वाक्याच्या शेवटी, ज्या वाक्यामधून आपल्याला समजतं की प्रश्न विचारला गेलेला आहे तिथे आपण प्रश्नचिन्ह देत असतो. पुढे जाऊया आपण. उद्गारचिन्ह, एक्सक्लेमेशन मार्क ज्याला म्हणतात इंग्लिशमध्ये, उद्गारचिन्ह म्हणजे काय? उद्गारवाचक वाक्याच्या वाक्यामध्ये येणारं जे चिन्ह असतं त्याला उद्गारचिन्ह म्हणतात. मग आता उद्गारचिन्ह म्हणजे कसं? जसं आनंद, दुःख, भीती, आश्चर्य, आपल्या अशा प्रकारच्या आपल्या मनातील भावना व्यक्त करताना त्या भावना व्यक्त केल्या गेलेल्या शब्दाच्या किंवा वाक्याच्या शेवटी उद्गारवाचक चिन्ह येत असतं. जसं बापरे केवढा मोठा हा साप, किंवा वा किती छान आहे फूल, अरे वा शाब्बास छान गुण मिळवले. तर इथे अरे वा, शाब्बास, बापरे, वा यानंतर हे उद्गारचिन्ह येतील. त्याच्यानंतर जसं इथे दिलेलं आहे अगं आई तू हे काय केलंस, तर इथे अगं आईनंतर उद्गारचिन्ह दिलं गेलेलं आहे. जसं मग पुढचं आहे अवतरण चिन्ह म्हणजे इन्व्हर्टेड कॉमा. इन्व्हर्टेड कॉमा जे असतात ते एकेरी असतात आणि दुहेरी असतात, ठीक आहे. आता एकेरी अवतरण चिन्ह केव्हा देतात? जसं एखाद्या शब्दावर जर आपल्याला जोर द्यायचा असेल किंवा एखादा शब्द आपल्याला तिथे असं आपल्या लिखाणामध्ये दिसायला पाहिजे की नाही हा शब्द स्पेशली त्यांना दिसलाच पाहिजे, तिथे एकेरी अवतरण चिन्ह असं देत असतात. जसं पिवळे पिलू इवलीशी चोच उघडून नूतन वर्षाभिनंदन करी. आता इथे नूतन वर्षाभिनंदन या शब्दावरती किंवा या शब्दांवरती विशेष असं लक्ष केंद्रित केल्या जावं या हेतूने एकेरी अवतरण चिन्ह इथे दिलेलं आहे. जसं सर्व लोक गांधीजींना बापू म्हणत, तर इथे बापू या शब्दावरती एकेरी अवतरण चिन्ह दिल्या जाईल. म्हणजे काय की बापू हा शब्द ठळकपणे थोडा वेगळाही दिसला पाहिजे, ठळकपणे पण दिसला पाहिजे आणि त्या शब्दावरती वाचणाऱ्याचं लक्ष केंद्रित व्हायला पाहिजे म्हणून तिथे त्याला एकेरी अवतरण चिन्ह देतात. आता दुहेरी अवतरण चिन्ह, त्याला डबल इन्व्हर्टेड कॉमा असं म्हणतात. सिंगल इन्व्हर्टेड कॉमा, डबल इन्व्हर्टेड कॉमा. डबल इन्व्हर्टेड कॉमा आपल्या सर्वांनाच माहिती आहे की जेव्हा बोलणाऱ्याचे, जो कोणी बोलतो आहे त्याच्या
त्याचे जे शब्द आहेत त्या शब्दांना दाखवण्यासाठी त्या शब्दांच्या सुरुवातीला आणि त्या शब्दांच्या शेवटी डबल इन्व्हर्टेड कॉमा म्हणजे दुहेरी अवतरण चिन्ह दिल्या जातं. जसं शरद म्हणाला मी गावाला जाईन, मी म्हणाले मी उद्या शाळेत जाणार आहे. मग इथे मी उद्या शाळेत जाणार आहे हे जेव्हा लिहिल्या जाईल तर ते मी उद्या शाळेत जाणार आहे या वाक्याच्या मीच्या आधी आणि आहेच्या नंतर दुहेरी अवतरण चिन्ह लागेल. जसं इथे म्हटलं आई म्हणाली पप्पू काही खाल्लंच ना की नाही, तर इथे आई हे वाक्य म्हणते आहे किंवा हे शब्द म्हणते आहे म्हणून इथे पप्पूच्या आधी आणि खाल्लंच की नाहीच्या नंतर अवतरण चिन्ह येईल. इथे जर प्रश्न विचारला आहे तर प्रश्नार्थक चिन्हाच्या नंतर अवतरण चिन्ह येईल, जर उद्गारवाचक चिन्ह आहे तर त्याच्यानंतर अवतरण चिन्ह येत असतं. पुढे संयोग चिन्ह, ज्याला हायफन असं म्हणतात. संयोग चिन्ह केव्हा असतं? दोन शब्द जोडावयाचे किंवा दोन शब्द जोडताना किंवा ओळीच्या शेवटी शब्द अपुरा राहिलास. जसं आपण लिहिताना दोन शब्द जोड शब्द जेव्हा लिहितात, जसं चहा कॉफी हा जोड शब्द आहे, चहा दोन सारख्या जातीचे शब्द जर लिहायचे आहेत तर किंवा दोन शब्द जोडायचे आहेत तर तिथे आपल्याला हिरवा हिरवा जसं इथे दिलेलं आहे हिरवा हिरवाच्या मध्ये संयोग चिन्ह आहे, विद्यार्थी प्रतिनिधी, त्याच्यानंतर चहा कॉफी. इथे हे संयोग चिन्ह दिलेलं आहे. आणि दुसरा उपयोग काय आहे संयोग चिन्हाचा? ओळीचे शेवटी शब्द अपुरा राहिला, जसं आपण लिहिताना जसं आपण पेजवरती लिहितो कि रेषेमध्ये लिहितो तर तिथे लिहिता 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 जसं मला इथे इथे यांनी दिलं आहे आजारापायी किंवा राम रावांना, हा जर शब्द किंवा वाक्यातील हा शब्द लिहिताना राम हा शब्द आला वाक्याच्या शेवट ओळीच्या शेवटपर्यंत आणि रावांना हा शब्द मावलाच नाही तिथे, मग अशा वेळेस हे संयोग चिन्ह इथे काढतात आणि त्याचा उरलेला शब्द त्याच्या खाली लिहितात. जसं आईच्या आजारापायी झालेला सगळा खर्च भरून निघाला. आता इथे लिहिताना जर मला जागा आईच्या आजारा इथपर्यंतच जागा झाली आणि पायी हा शब्द मावला नाही म्हणून मग तिथे हे संयोग चिन्ह मी देईल आणि त्याच्यानंतर तिथे मी हा पूर्ण हे वाक्य त्याच्या खाली लिहील. म्हणजे वाचताना वाचणारा जो राहील तो आजारा आणि पायी हे वेगवेगळे शब्द न समजता एकच शब्द समजेल आणि एकच शब्द मिळून वाचेल. पुढचं आहे अपसारण चिन्ह. अपसारण चिन्ह म्हणजे एक साधं लाँग हायफन असतं, वाक्यातील विचार पुढे मांडण्याची जरुरी नसल्याच. जसं बोलता बोलता आपण बोलता बोलता एकदम थांबून गेलो आणि आपला विचार करायचा राहून गेला किंवा आपला विचार आपण प्रकट करू शकलो नाही, मग तिथे हे अपसारण चिन्ह असं देतात. जसं इथे हां ती मुलगी ना ती मुलगी आणि त्याच्यानंतर मी विचार करत राहील, मग असं जेव्हा मला लिहिण्यामध्ये एक्सप्रेस करायचं असेल तेव्हा मी तिथे अपसारण चिन्ह दिली. जिने निळ्या रंगाचा फ्रॉक घातला आहे त्यानंतर मग परत अपसारण चिन्ह आहे. मग काळ्या रंगाचे बूट घातले आहेत आणि अपसारण चिन्ह. मग त्याची अजून पांढऱ्या रंगाचे अपसारण चिन्ह कानातले घातले आहेत, याला याचा हा उपयोग असतो अपसारण चिन्हाचा. ठीक आहे, जसं इथे रामरावांना डॉक्टर नेण्यासाठी ॲम्ब्युलन्समध्ये घातले, डॉक्टरकडे नेण्यासाठी ॲम्ब्युलन्समध्ये घातले पण अर्ध्या रस्त्यातच, मग तिथे अपसारण चिन्ह म्हणजे तिथे जो विचार आहे तो तिथे विचार करण्याची प्रक्रिया थांबलेली आहे हे जेव्हा दाखवायचं असतं तिथे अपसारण चिन्ह असं दाखवतात. त्याच्यानंतर आहे दीर्घ विराम, याला अवग्रह असं सुद्धा म्हणतात. हां जसं हाक मारण्यासाठी जसं आई मी आलो, त्याच्यानंतर मी काय करू मग,
मग हा जो मग हा शब्द आहे किंवा आलो हा जो शब्द आहे हा शब्द इथे अवग्रह दिल्यामुळे जो वाचणारा असेल तो वाचक तिथे अवग्रहामुळे त्याला जास्त वेळपर्यंत जास्त काळापर्यंत तो वाचेल. जसं आई मी आलो आलो आई मी काय करू मग अशा प्रकारे दीर्घविरामाचा उपयोग केला जातो. अशा प्रकारे आपण विरामचिन्हे जी आहेत ती बघितलेली आहेत. मुलांना तुमचा गृहपाठ आहे की हा विरामचिन्हाचा जो तक्ता आहे हा तुम्हाला वहीत लिहायचा आहे आणि त्याची प्रत्येकी 5-5 उदाहरणे वहीत लिहायची आहे. धन्यवाद.